नमस्कार, मी साईनाथ गावकर. आमदार नितेश राणेंच्या टार्गेटवर काँग्रेस कणकवली मतदारसंघात होणार जंगी लढत. देवगड कणकवली वैभववाडी या मतदारसंघात आमदार नितेश राणे यांच्या विरोधात कोण, या प्रश्नाची चर्चा सध्या मतदारसंघात जोरदार सुरू आहे. एकीकडे उभाटा शिवसेनेकडनं सतीश सावंत, संदेश पारकर, सुशांत नाईक यांची नावं चर्चेत आहेत, तर दुसरीकडे मात्र कोकणातील आपलं स्थान अधोरेखित करण्यासाठी महाविकास आघाडीकडनं ही जागा आपल्याला मिळावी यासाठी राष्ट्रीय काँग्रेस प्रचंड आग्रही आहे. आमदार नितेश राणे यांच्या विरोधात उभाटा शिवसेनेपेक्षा काँग्रेसची ताकद अधिक चांगली चालू शकते याचा अंतर्गत सर्वे देखील वरिष्ठ पातळीवर पोहोचलाय. या मतदारसंघात आरक्षण बचाव रॅलीच्या माध्यमातून आमदार नितेश राणे यांच्या टार्गेटवर काँग्रेसच असल्याचं राजकीय पटलावरती बोललं जात आहे. भाजपा नेते आमदार नितेश राणे हे देवगड कणकवली वैभववाडी या विधानसभा मतदारसंघात मागील 2 टर्म विधानसभेचं प्रतिनिधित्व करत आहेत. त्यातील पहिली टर्म अर्थात 2014 निवडणुकीत ते काँग्रेसच्या हात या निशाणीवर निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले. खरं तर या मतदारसंघात भाजपाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. मात्र 2014 निवडणुकीत काँग्रेसच्या हात निशाणीवर नितेश राणे यांनी हा मतदारसंघ खेचून घेतलेला. यावेळी भरघोस मताने आमदार नितेश राणे विजयी झालेले. एकीकडे आमदार नितेश राणे विजयी झालेच, पण दुसऱ्या बाजूनं मात्र काँग्रेसचा हात निवडणुकीच्या रिंगणात असल्यानं हा ते चिन्ह या मतदारसंघात घरोघरी पोहोचलंय. अगदी या मतदारसंघातून यापूर्वी अमृतराव राणे हे काँग्रेसच्या तिकिटावरती निवडून आलेले हा इतिहाससुद्धा साक्षी आहे. त्यानंतर 2019 लोकसभा निवडणुकीत नवीनचंद्र बांदिवडेकर हे खासदारकीचे उमेदवार होते. बांदिवडेकर यांचं घरसुद्धा देवगड तालुक्यातील नारिंगरे या गावातच. त्यांना सुद्धा जवळपास 80,000 अधिक मतं मिळालेली. भले ते या निवडणुकीत पराभूत झाले असतील, तरी देखील त्यावेळी देखील हात हे चिन्ह या विधानसभा आणि लोकसभा मतदारसंघात घरोघरी पोचलेलं हे सुद्धा तितकंच सत्य आहे. त्या तुलनेत उभाटा शिवसेनेला आता नव्यानं मिळालेली मशाल फार कमी मतदारांना या विधानसभा मतदारसंघात माहिती आहे. याचा निष्कर्ष काढल्यास आमदार नितेश राणेंना धक्का देण्यासाठी हा ते चिन्हच मव्यासाठी संजीवनी ठरू शकतं असं ग्राउंड झिरो रिपोर्ट सांगतो. याबाबतचा अंतर्गत सर्वे सुद्धा राष्ट्रीय काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचला असल्याची चर्चा काढी पडते. महाराष्ट्रातील सत्तांतर झाल्यानंतर 2024 लोकसभा निवडणूक ही पहिलीच निवडणूक होती. पण या लोकसभा निवडणुकीत मशाल चिन्हावर निवडणूक रिंगणात उतरलेल्या उभाटा शिवसेनेचे विनायक राऊत यांना पराभवाची धूळ चाकावी लागलेली. एवढा मोठा पराभव पदरी पडूनही आता सुद्धा कणकवली मतदारसंघात तोच पायंडा घालण्याचं काम उभाटा शिवसेनेकडनं या मतदारसंघात सुरू आहे. आमदार वैभव नाईक हे पक्षहितापेक्षा बंधुप्रेमावर जास्त विश्वास ठेवून असल्यानं या मतदारसंघातून सुशांत नाईक यांच्यासाठी पक्षीय स्तरावरती लॉबिंग सुरू असल्याचं बोललं जात आहे, ज्यामुळे राष्ट्रीय काँग्रेसच्या गोटात प्रचंड धुसफूस सुरू असल्याचं देखील काही पदाधिकारी खाजगीत सांगतात. काँग्रेसची ताकद या मतदारसंघात बलाढ्य असतानाही जाणीवपूर्वक काँग्रेसला बाजू सारण्याचं हे षडयंत्र नेमकं कशासाठी? राष्ट्रीय काँग्रेसला कोकणातून हद्दपार करण्याचं तर हे षडयंत्र नाही ना, असे एक ना अनेक सवाल राजकीय पटलावरती उपस्थित केले जात आहेत. राष्ट्रीय काँग्रेसकडनं युवक जिल्हाध्यक्ष किरण टेंबुलकर, माजी आमदार अमृतराव राणे यांचे सुपुत्र सुशील राणे, जिल्हा उपाध्यक्ष नागेश मोरे आदींनी आपला उमेदवारी अर्ज राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडे सुपूर्द केला असल्याची माहिती कोकण शहीच्या हाती आहे. आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी कणकवली इथं राहुल गांधी यांनी आरक्षण विरोधी केलेलं वक्तव्य आणि काँग्रेस पक्षाविरोधात काढण्यात आलेली रॅली आणि या रॅलीतील गर्दी पाहता आमदार नितेश राणे यांच्या टार्गेटवर सुद्धा या मतदारसंघात राष्ट्रीय काँग्रेस असल्याचंच त्यांच्या कृतीतून अधोरेखित होतंय.
देवगड कणकवली वैभववाडी या मतदारसंघात या निवडणुकीत संधी न मिळाल्यास काँग्रेस सहित महाविकास आघाडीनं आपला गाशा गुंडाळलेला बरा, अशी चर्चा राष्ट्रीय काँग्रेसचे काही पदाधिकारी खासगीत बोलताना करतात, बरं का? लवकरच हे सर्व जागा वाटप हे जाहीर होईल. या जागा वाटपात महाविकास आघाडीकडून नितेश राणे यांच्या विरोधात काँग्रेसला निवडणूक रिंगणात उतरवलं गेल्यास महाविकास आघाडीसाठी विजयाचा मार्ग सुकर असेल असं जाणकार सांगतात. त्यामुळेच जागा वाटपात महाविकास आघाडी या मतदारसंघात जिंकण्यासाठी रिंगणात उतरणार की फक्त नावाला निवडणूक लढवण्यासाठी रिंगणात उतरणार हे जागा वाटप झाल्यानंतर स्पष्ट होईल. तुर्तास या राजकीय विश्लेषणात इथं सोलपदरा. धन्यवाद. असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा. तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका.